नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम, गाळी इतिहास मध्ये आपले स्वागत आहे। आजचा विषय आपला पहिले बाजीराव पेशवे आणि निजाम यांची लातूर जिल्ह्यातील रुई रामेश्वर या ठिकाणची ऐतिहासिक भेट। आपल्यासाठी नवनवीन विषय आपण या ठिकाणी घेत असतो, त्यामुळे विनंती की ज्यांनी आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राइब केले नसेल किंवा सदस्य घ्या, हे जे पुढच्या बाजूला लिहिलं आहे त्याच्यावर आपण क्लिक करा, आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। त्यानुसार ज्यावेळेस आपण पाहिलं 20 फेब्रुवारी 1707 ला औरंगजेबाचं निधन झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराजांची सुटका या ठिकाणी झाली आणि त्यानंतर राजकीय पटलावरलं जे गणित असेल ते बदलून गेलेलं आहे। तर ते गणित पाहत असताना आपल्याला माहित आहे की आता जे सुरुवातीला छत्रपती संभाजीराजापासून जे आपले या ठिकाणच्या राजकीय हालचाली झाल्या होत्या, तर त्या राजकीय हालचालीचं मुख्य केंद्र हे मराठे विरुद्ध मोगल अशा प्रकारचं होतं। मात्र औरंगजेबाच्या निधनानंतर त्याच्या मुलामध्ये त्या ठिकाणी जो झगडा सुरू झाला, भांडणं सुरू झाली आणि त्याच्यामुळं त्यांचं लक्ष दिल्लीच्या दिशेने त्या ठिकाणी वळालं। मात्र मराठ्यासाठी आणखी एक नवीन शत्रू या ठिकाणी निर्माण झाला, तो म्हणजेच या निजामाचा औरंगजेबाचा एक सेनापती, मोगलांचा सेनापती, त्याचं नाव होतं मीर कमरुद्दीन खान उर्फ निजाम। 1724 साली या निजामानं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्या निजामशाहीची स्थापना केली, असफजाही त्याला आपण सरकार म्हणतो, असफजाहीची स्थापना केली आणि त्याच्यानंतर त्याची गादी हैदराबाद या ठिकाणी सुरुवात झाली। तर त्याच्या या राज्याला निजाम असं म्हटलं जातं। तर हा जो निजाम आहे ज्याला आपण पहिला निजाम म्हणतो, तर आता राजकारणामध्ये मराठे विरुद्ध निजाम अशा प्रकारचा इथं संघर्ष सुरू झाला। 1724 पासून ते शेवटपर्यंत मराठ्यांच्या अस्तापर्यंत इथला जो संघर्ष आहे दक्षिणेतला, तो संघर्ष हा आपला मराठ्यांचा निजामाबरोबर या ठिकाणी झालेला आहे। छत्रपती शाहूंनी यामध्ये महत्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका बजावली आणि त्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस पेशवे पदावर पहिले बाजीराव पेशवे त्या ठिकाणी उर्फ राऊ, ज्याला आपण पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आढळतोय, तर हे सत्तेवर आले। त्याच्यानंतर मराठ्याने अनेक अशा प्रकारच्या युद्धामध्ये या निजामाला त्या ठिकाणी मात दिलेली आहे, मात्र तरी सुद्धा तह करायचा आणि पुन्हा आणखी एकदा कुरघोड्या त्या ठिकाणी करायच्या ही त्याची जी नीती होती, त्यामुळं दोघांमध्ये मराठे आणि निजाम यांच्यामध्ये अतिशय असंतुष्टाचं किंवा संघर्षाचं या ठिकाणी वातावरण निर्माण आपल्याला झालेलं दिसतंय। त्यामुळं पालखीडची लढाई किंवा इतर अशा अनेक अशा प्रकारच्या लढाया झाल्या, त्यामध्ये निजामानं हार पत्करली, मात्र दोघांनाही या ठिकाणी युद्ध नको असतं, कुठलेही असेल पक्ष त्यांना युद्ध नको असतो, त्यानुसार निजाम आणि मराठे यांच्यामध्ये सामंजस्य व्हावं हा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू झाला आणि त्याच्यानुसार ठरलं की पहिले बाजीराव आणि निजाम यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याकरता कुठेतरी आपण भेटलं पाहिजे, समक्ष भेटलं पाहिजे, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली। मात्र यावेळेचं वातावरण आपण जर पाहिलं तर निजामाला भेटावं किंवा नाही अशा प्रकारची परिस्थिती होती, कारण काही दगाफटका होऊ शकतो आणि म्हणून ज्यावेळेस भेटीची कुणकुण सुरू झाली त्यावेळेला छत्रपती शाहू महाराजांनी बाजीरावाला काळजी घेण्याचं आवाहन त्या ठिकाणी केलं। त्याचबरोबर बाजीरावाचं कुटुंब आहे ते सुद्धा वारंवार विरोध त्या ठिकाणी करत आहे की तुम्ही ह्या भेटीला जाऊ नका, मात्र बाजीरावांनी निजामाला भेटीचं त्या ठिकाणी होकार दिला आणि त्यामुळं भेट कुठं घ्यायची, कारण निजाम जो आहे लातूर परिसरामध्ये निजामाच्या हालचाली फार मोठ्या प्रमाणात झालेल्या आपल्याला दिसतात। त्याच्यानुसार ज्यावेळेस आपण पाहिलं की ही जी काही घटना आज आपण पाहणार आहोत ती 1732 1732 ची घटना आहे आणि त्याच्यानुसार निजाम जो आहे तो निजाम मांजरा काठावर त्या ठिकाणी आपला तळ ठोकून होता। तशा वेळेला हे पहिले बाजीराव जे पेशवे होते पंढरपूर करमाळा या परिसरामध्ये होते आणि तिथून आता भेटीच्या दिशेने निजामाकडे मराठवाड्यामध्ये निघाले आणि आता भेटीचं ठिकाण जे ठरलं होतं त्यामध्ये राव रंभा निंबाळकर असतील, सुलतानजी निंबाळकर असतील, यांनी मध्यस्थी खूप मोठी प्रमाणात या ठिकाणी केलेली होती। तर त्याच्यानुसार भेटीचं जे ठिकाण आहे तर ते लातूरवरून 25 किलोमीटर असणारं मांजरा नदीकाठचं जे गाव आहे, तर त्या गावाचं नाव होतं रुई रामेश्वर। तर या गावामध्ये ह्या भेटीचं ठिकाण निश्चित करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानुसार जी भेट आहे तर ती भेट 27 डिसेंबर 1732 या दिवशी त्या ठिकाणी संपन्न झाली आहे। तर या भेटीचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर यावेळेला या बाजीरावच्या सोबत दावलजी सोमवंश आहेत, संथाजी जाधव आहेत, शंभूसिंग जाधवराव त्या ठिकाणी आहेत,
यांच्या म्हणजे समक्ष उपस्थित यांच्या समक्ष ही भेट त्या ठिकाणी झाली आणि त्यानुसार म्हणजे हे खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक अशा प्रकारची भेट आपल्याला म्हणावं लागेल, कारण दोघांमध्ये फार मोठं वितुष त्या ठिकाणी निर्माण झालं होतं आणि त्यामुळं या भेटीनं त्याला थोडंसं कमी करण्याचं काम या दरम्यान झालं आपल्याला असं म्हणता येईल. आणि त्यानुसार याचं वर्णन जे करण्यात आलेलं आहे मराठी रियासत खंड क्रमांक 3 मध्ये, ते दिवशी पंतप्रधान नवाब यांच्या भेटी मांजरेच्या काठी रुई रामेश्वर या ठिकाणी झाल्या. पहिले भेटीचे समयी रायास म्हणजे पहिल्या बाजीरावाला निजामाने 1 हत्ती, 1 मोत्याची जोडी, 2 घोडे, 7 परचे वस्त्र व 1 पंजा ऐसे दिले. म्हणजे एक ऐतिहासिक भेट आणि दोन्ही शाही अशा प्रकारची भेट असल्यामुळे जी नजराणे देण्याची पद्धत होती त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे नजराणे या निजामानं बाजीरावाला दिलेले दिसतायत. आणि हे वर्तमान ज्यावेळेस अंबाजी पंतांनी परमहंस स्वामीस कळविले, बहुत समाधान पावले आणि 5 तोफा सोडल्या, नौबत वाजविली, शर्करा वाटली, बहुत उत्सव केला. म्हणजे ही जी काही भेट झालेली असेल त्याचं जे वर्तमान असेल सातारा या ठिकाणी छत्रपती शाहूंना त्या ठिकाणी कळवण्यात आलं आणि त्याचबरोबर निजामाचं सॉरी या बाजीराव जे असतील या बाजीरावांच्या घरच्यांना कुटुंबांनाही त्या ठिकाणी कळवण्यात आले. तर यानुसार पहिले बाजीराव पेशवे आणि निजाम यांच्या दरम्यान जी भेट ऐतिहासिक झाली ती लातूरच्या जवळ असणारं रुई रामेश्वर नावाचं गाव आहे. तर या भेटीची तारीख आपण पाहिली 27 डिसेंबर 1732 या दिवशी झालेलं आहे. रुई रामेश्वर यामुळं या दोघातली दरी कमी झाली किंवा काही चर्चा या ठिकाणी झाली, मात्र या स्थळाला महत्त्वाचं स्थान असतं त्यामुळे रुई रामेश्वर हे महत्त्वाचं स्थान आज इतिहासाच्या पटलावर इतिहासाच्या पानावर त्या ठिकाणी नोंदवलं गेलं आहे. आज आपण जर पाहिलं असेल तर या गावचा डंका म्हणजे रामेश्वर गावचा जवळ डंका असेल, कारण रुई आणि रामेश्वर हे लगतची गावं, दोघांच्या मध्ये फक्त 1 ओढा आहे आणि 2 गावाचं विभाजन तिथे झालंय. अगदी म्हणजे लगत असणारी गावं त्यामुळं म्हणताना रामेश्वर रुई किंवा रुई रामेश्वर असंच प्रकारे त्या ठिकाणी उच्चार केला जातो. तर त्याच्यानुसार आज या गावचा डंका रामेश्वर या गावचा डंका असेल. जगभर त्या ठिकाणी गाजलेला MIT ज्या माध्यमातून या असणाऱ्या नावाखाली जे कराड कुटुंबी आहे यांनी या गावचा डंका जगभर त्या ठिकाणी लावलेला वाजवताना दिसतोय. त्याच्यानुसार प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड उर्फ अण्णाभाऊ यांच्या माध्यमातून आज जगभर जे विश्वशांती गुरुकुल त्यांनी स्थापन करून वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षणामध्ये जे काही नवक्रांती त्या ठिकाणी आणली आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या असणाऱ्या जन्मगावी सुद्धा त्यांनी शाळा असतील, वसतिगृह असतील, व्यायामशाळा असतील, ग्रामीण आरोग्य केंद्र आणि याचबरोबर आज ज्या ठिकाणी ही भेट झाली होती बाजीराव आणि निजाम यांच्या दरम्यान, तर ती भेट एका मारुतीच्या मंदिरात झाली अशा प्रकारचा संदर्भ सापडतो. तर त्याच असणाऱ्या मारुतीच्या मंदिराच्या जागी आता भव्य अशा प्रकारचं राम मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. राम मंदिराबरोबरच गावामध्ये म्हणजे रामेश्वर गावामध्ये बुद्ध विहार आहे, दर्गा आहे, म्हणजे सर्व धर्मसमभाव ज्याला आपण म्हणता येईल हा या गावामध्ये जोपासला गेला. वेगवेगळ्या प्रकारचं एक शैक्षणिक संकुल इथं उभं राहिलं आणि त्यामुळं जे या दोघांनी निर्माण केलेलं किंवा दोघांच्या भेटीनं ऐतिहासिक ठरलेलं रुई रामेश्वर किंवा रामेश्वर नावाचं जे गाव असेल हे गाव आजही तेवढ्या जोमान त्या ठिकाणी पुढे चालून चाललेलं आपल्याला दिसतंय. आणि हे जे काही कराड बंधू असतील त्यांच्या रूपानं इथला जो इतिहास असेल पुन्हा एकदा उजागर झालेला आपल्याला आढळून येतो. साहजिकच आहे की लातूरच्या दृष्टीनं या रामेश्वरच्या दृष्टीनं रुई रामेश्वरच्या दृष्टीनं एक महत्वपूर्ण अशा प्रकारची घटना म्हणून बाजीराव आणि ही जी काही दोघांची भेट या गावामध्ये झाली निजाम आणि बाजीराव हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यामुळं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच त्या ठिकाणी सांगा, आवडल्यास निश्चित शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल ते सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.